कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शहर हद्दवाढ आणि खंडपीठाच्या मागणीबाबत कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय कृती समितीनं बैठक घेऊन उद्या 25 जून रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर हद्दवाढ विरोधी कृती समितीनं सुद्धा कोल्हापुरात बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रस्तावित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. शहर हद्दवाढीला सुरुवातीपासूनच प्रस्तावित गावांचा विरोध आहे. त्यातच आता पुन्हा हद्दवाढीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पुढे आल्यामुळं हद्दवाढ विरोधी कृती समिती सुद्धा विरोधासाठी आक्रमक झाली आहे. आजच्या बैठकीत प्रस्तावित गावांमधील ग्रामपंचायत पदाधिकारी तसंच ग्रामस्थांनी हद्दवाढी विरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या. हद्दवाढीमध्ये सहभागी व्हायचं नाही अशी भूमिका घेत हद्दवाढी विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जरी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला असेल तरी आम्ही सगळे 19 गावचे सरपंच, उपसरपंच, आम्ही आमची भूमिका हद्दवाढ का होणे ही भूमिका पटवण्यासाठी आम्हाला जरी मुंबईला जायला लागलं तरी आम्ही सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्व सरपंच, डेप्युटी सरपंच सर्व आम्ही मुंबईला जाण्याची सुद्धा आम्ही तयारीत आहोत. आम्ही कोल्हापूर हद्दवाढीची जर आलो तर 100% आमचा पशुपालन उत्तम व्यवसाय धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही यावेळी गेल्या वेळेस आम्ही निवेदन दिलेलं आहे हद्दवाढीत आम्हाला यायचं नाही, पण त्यांनी आम्हाला तुम्हाला विचारलं का हद्दवाढ यायचं नाही, ह्यांचा याच विकास घेणार झाला नाही, आम्हाला घेऊन काय करणार आहेत. दरम्यान यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीची कार्यकारिणी देखील निवडण्यात आली. हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी उसगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपाध्यक्षपदी पाचगावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण गाडगीळ, सचिवपदी मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, कार्याध्यक्षपदी उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला उसगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, उजळाईवाडीचे माजी उपसरपंच पोपट नाईक, ग्रामपंचायत सदस्य अशोक लांडगे, आदित्य दळवी, शहाजी पाटील, नारायण गाडगीळ यांच्यासह पाचगाव सरनोबतवाडी, पीरवाडी, मोरेवाडी, गांधीनगर, वळिवडे, वडणगे, बालिंगा, गडमुडशिंगी, नागदेववाडी, गोकुळ शिरगाव, आंबेवाडी, कंदलगाव, कळंबा, पुलाची शिरोली आणि नागाव या गावांमधील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.